श्री हरतालिकेची कहानी। एके दिवशी भगवान शंकर आणि पार्वती माता कैलास पर्वतावर बसले होते। पार्वती मातेने शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं ज्यामध्ये श्रम थोडे आणि फळ पुष्कळ मिळेल, असं एखादं व्रत असलं तर मला नक्की सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। यावर भगवान शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ आहे, ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू, नद्यांमध्ये गंगा, त्याप्रमाणे हरतालिका हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे आणि हेच व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस। हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं होतं। 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस। तुझं श्रम बघून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता पडली। इतक्यात त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती तू विष्णूला द्यावी, त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे। राजा हिमालयाला खूप आनंद झाला। नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली आणि तू रागावलीस। महादेवा वाचून दुसरा पती करायचा नाही असा दृढ निश्चय तू तुझ्या सखीला सांगितला आणि तुम्ही दोघी अरण्यात आलात। नदीकाठी गुहेत जाऊन तू उपवास केलेत। तिथं पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलंस, त्याची मनोभावे पूजा केलीस। भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता, रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले, तेव्हा तू म्हणालीस, महादेवा तुम्ही माझे पती व्हावं एवढीच माझी इच्छा आहे। आणि मीही ती गोष्ट मान्य केली। दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केली, आपल्या वडिलांना तू सर्व हकीकत सांगितली, तेव्हा काही दिवसांनी चांगला मुहूर्त बघून त्यांनी तुला मला अर्पण केलं। अशा या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। या हरतालिका व्रताचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब, फुले, माळा वगैरे लावून ते स्थळ सुशोभित करावं, रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारी त्याची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी वाचावी आणि रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत। कहाणी वाचल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांची द्वारी गायीची गोठी पिंपळाच्या पारी सुफल संपूर्ण। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।